आज आम्ही आपल्याला सांगणार आहोत 1 कोटींची कमाई करणारा देशातील पहिला चित्रपट कोणता आहे तो। भारतामध्ये दरवर्षी हजारो चित्रपट बनतात। काही चित्रपट असे असतात की ते कमी बजेटमध्ये बनवले जातात तर काही चित्रपटांवर पाण्यासारखे पैसे खर्च केले जातात। रिलीज झाल्यानंतर काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीत सुस्त होतात तर काही इतिहास घडवतात। आजच्या काळात चित्रपट बॉक्स ऑफिसवर 100 कोटी 200 कोटी आणि हजारो कोटींची कमाई करतात। पण तुम्ही कधी विचार केला आहे का की असा कोणता चित्रपट आहे ज्याने पहिल्यांदाच बॉक्स ऑफिसवर 1 कोटींची कमाई केली आहे। देशातील पहिला चित्रपट ज्याने बॉक्स ऑफिसवर 1 कोटींची कमाई केली त्या चित्रपटाचे नाव आहे किस्मत, जो 1943 साली प्रदर्शित झाला होता। यामध्ये त्यांच्या काळातील प्रसिद्ध अभिनेते अशोक कुमार मुख्य भूमिकेत होते। रिपोर्ट्स मध्ये असेही म्हटलं आहे की हा चित्रपट बनवण्यासाठी सुमारे 5 लाख रुपये खर्च करण्यात आला होता, परंतु या चित्रपटाच्या कमाईने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे। रिपोर्टनुसार या चित्रपटानं 1 कोटींची कमाई केली होती आणि त्यासोबत हा आकडा गाठणारा पहिला चित्रपट ठरला होता। हा चित्रपट कोलकाताच्या रॉक्सी सिनेमात सलग 3 वर्ष चालला। 1 कोटींची कमाई करणारा पहिला चित्रपट असल्यासोबतच या चित्रपटानं 3 वर्ष थिएटरमध्ये धावण्याचा विक्रमही केला होता। या चित्रपटात अशोक कुमार सोबत अभिनेत्री मुमताज शांती आणि महमूद अली सारखे कलाकारही दिसले होते।